माझगाव मध्ये भंडारवाडा जलाशय पुनर्बांधणी विविंग गॅलरी आणि आपल्या या भागातील गावदेवी आईचा जो परिसर आहे त्याचं सुशोभीकरण या सगळ्याच विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आपले पालकमंत्री मंगल प्रभात लोढाजी, खासदार राहुल शेवाळेजी, आमदार यामिनीताई जाधव, आपले विभाग प्रमुख शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त पी वेला रासू, माजी आमदार मधुकर चव्हाणजी, निखिल जाधव, संतोष राणे, विजय लिपारे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व या विभागातील बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यांना आजच्या प्रसंगी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आई गावदेवीला देखील मी मनापासून वंदन करतो, कारण या सगळ्यांचेच आशीर्वाद आपल्या सरकारच्या पाठीशी लाभले म्हणून काल आपल्या सुप्रीम कोर्टाने आपल्या सरकारला एक जो निर्णय देऊन अनेक लोक देव पाण्यात बुडवून ठेवला होता, हे होणार ते होणार अमक होणार तारका काढल्या जात होत्या, सरकार कोसळणार गडगडणार, परंतु आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे काल सर्वोच्च न्यायालयाने आपलं सरकार कायदेशीर आणि घटनात्मक आहे अशा प्रकारचा निर्णय दिला, त्याचं मी कालही स्वागत केलेलं आहे। खरं म्हणजे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी हे सरकार आपण स्थापन केलं 10 महिन्यापूर्वी। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2019 ला आपण शिवसेना भाजपा युती म्हणून निवडणूक लढवली, आपल्या सगळ्यांना अपेक्षित होतं शिवसेना भाजपा युतीचं सरकार येईल, परंतु दुर्दैवाने जे आज आमच्यावर टीका करतायत त्याने आज नैतिकतेची जी भाषा करतायत, ज्यांनी नीतिमत्ता सोडली त्यांना नैतिकता म्हणण्याचं काय अधिकार आहे, आणि म्हणून काल त्यांना चांगली चपराक मिळालेली आहे। मी जास्त काय राजकीय भाष्य करू इच्छित नाही, परंतु हे सरकार या राज्याचा विकास करणारं सरकार आहे, या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे। म्हणून मी आणि देवेंद्रजींनी जेव्हा पहिली दोघांनी शपथ घेतल्यानंतर आपण पाहिले की अनेक निर्णय जे धाडसी निर्णय आहेत या आपल्या सरकारने घेतले, शिवसेना भाजपा युती सरकारने घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये सर्वसामान्य माणसाचं हित होतं, सर्वसामान्य माणसाला काय मिळालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी सगळे लोक त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे, एवढाच आमचा अजेंडा घेऊन आम्ही काम करतोय। आणि म्हणून गोर गरीब जनतेचे आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी आहेत, आणि म्हणून सरकारचा बालबाका किती विरोधकांनी बोंबा मारल्या तरी काय कोणी करू शकत नाही। आणि म्हणून मी आला, मला आठवत आहे ठाण्यातली दिघे साहेबांची मानाची हंडी माझगावचं मंडळ फोडायचं, आणि दिघे साहेब देखील आवर्जून आपली वाट बघत बसायचे, पण बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने 10 महिन्यापूर्वी आम्ही मोठी हंडी फोडली, आणि त्या हंडीमध्ये देखील यशवंत जाधव आणि अमिनी जाधव होते सोबत आपल्या हंडी फोडायला, माझगाव होता। आणि म्हणून आता सरकारची हंडी फार उंचावर आहे, किती कोणी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला तरी ते थर खोसळल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे
मी एवढं सांगेन की आज आपण मुंबई पाहतोय. आज वरती गेलो किती 100 वर्षापूर्वीची देवी आहे, 150 वर्षापूर्वीची गाव देवी. तिथं पाहिल्यानंतर सगळे अख्खे मुंबई दिसते, तिकडे समुद्र दिसतो, इकडे दिसतो फ्रीवे दिसतो, सगळं दिसतं. आता विविंग गॅलरी मधून लोक पाहतील विहंगम दृश्य मुंबईचं, चांगलं बघायला मिळेल. ते म्हणाले मगाशी वेलारसू पण म्हणाले, ते मोकळेपणाने नाही म्हणाले, म्हणाले थोडे अडकत अडकत बोलले. पण यशवंत जाधव म्हणाले फाईल क्लोज होती, पण ते फाईल अशा अनेक फाईली बंद होत्या हो 2.5 वर्षामध्ये. आम्ही आल्यानंतर ते फटाफटा फटाफटा खोलल्या. आणि आज मुंबईत पाहत आहेत लोक, मेट्रोचं काम असू द्या, कोस्टलचं काम असू द्या, शिलिंगचं आपलं हे जे शिवडी नावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक, आता 2 तास लागतात तिकडे जायला. मुंबईतून नव्या मुंबईतून जे चिरले गाव आहे पनवेलमध्ये तिथे जायला, या वर्षाच्या अखेरीस हा ट्रान्स हार्बर लिंक सुरू होईल. केवळ 15 मिनिटांमध्ये माणूस डायरेक्ट तिथे पोहोचेल. असे गेम चेंजर प्रकल्प आपण तो थेट कोस्टलला पण जोडतोय. नरीमन पॉइंटचा माणूस 20 मिनिटांमध्ये डायरेक्ट चिरले रायगडमध्ये, तिथून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आपण कनेक्ट करतोय. आपण मुंबई गोव्याला कनेक्ट करतोय. समृद्धी हायवे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर समृद्धी हायवे आपण सुरू केला, आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब त्याचं उद्घाटन केलं शिर्डीपर्यंत. आता शिर्डी ते नाशिक, नाशिक ते मुंबई तोही आपण करतोय. पोस्टलचं काम जोरात सुरू आहे, मेट्रोचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री आले मेट्रो 2 मेट्रो 7 आपण सुरू केलं, लाखो लोक त्याचा फायदा घेतात. मी परवा मेट्रो 3 आपको आप किती दुसऱ्या कार्यक्रमात और टनेल वाला मेट्रो 3 पूर्ण 22.5 किलोमीटर 33.5 किलोमीटर पूर्ण टनेल भुयारी मेट्रो. मेट्रो 3 ही मेट्रो देखील पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरीस सुरू होईल, दुसरा टप्पा दुसऱ्या वर्षात. जवळपास 30-40 लाख वाहनं जे आपले खासगी कार रस्त्यावर येणार नाहीत, मेट्रोचा प्रवास करतील. आणि म्हणून वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे, लोकांना चांगला प्रवास आरामदायी प्रवास झाला पाहिजे. त्यांचा पूर्ण त्या प्रवासामध्ये वेळ खर्ची होतो तो त्यांच्या ऑफिसमध्ये होईल, इफिशियन्सी वाढेल, परिवाराला वेळ देता येईल. हे सगळं जे बंद पडलेलं होतं 2.5 वर्षात, इगो अहंकार, अरे काय तुमच्या इगोमुळे 1000 कोटी वाढवायचे लोकांचे, असे राज्यकर्ते लोकांच्या भल्यासाठी काम करू शकत नाही. आणि म्हणून आल्या आल्या मी आणि देवेंद्रजीने आमच्या मंत्रिमंडळाने थांबलेले सगळे प्रकल्प धडाधड सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले, काढून टाकले. वेलारसू इकडे आहे, चैलास ते आपली G20 ची मिटिंग आहे, मला त्यांनी सांगितलं वेलारसू येतात G20 च्या मिटिंगला. ते गेले G20 अमिताभ कांत मला स्वतः बोलले जेव्हा पहिला G20 चा आपला जो मिटिंग होती त्याच्यामध्ये, मला म्हणाले क्या चमका दिया मुंबई, कितनी लाइटिंग हो गई, सुशोभीकरण हो गया है, क्या क्या हुआ है. हे अमिताभ कांत कोण, हे G20 चे शेरपा. मुंबई बदलती है का खड्ड्यातून प्रवास करायचा लोकांनी. मी चैलना बोलवलं दर वर्षी तुम्ही का खड्ड्यातून लोकांना घालवता, का लोकांचे बळी घेता, का वर्तमानपत्र मीडियामध्ये रोज खड्डे छापता, बदनामी करता, का होती है बदनामी, काय कारण. बोले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 400 किलोमीटर होत ना अभी आतापर्यंत. मी म्हणालो आता 800 किलोमीटर आहे, 850, 450 किलोमीटर तातडीने सूचना दिल्या, त्याचं वर्कआउटर झालं, काम सुरू झालं. आता दुसरे 400 किलोमीटर आपण घेतोय पुढच्या 2 वर्षात खड्डे मुक्त मुंबई. का रडवायचं लोकांना, का दरवर्षी त्या खड्ड्यातून काळ्याचं पांढरं पाळ्याचं पांढऱ्याचं काळं करायचं, काय कोणाला अधिकार, कोणी दिला तुम्हाला. हे लोकांचे पैसे आहेत. बरं म्हणतात आता डिपॉझिटवर डोळा आहे, अरे डिपॉझिट कोणाचं आहे, कोणाचे पैसे आहे, हे मुंबईकरांचे घामाचे पैसे आहेत. त्यांना तुम्ही दर पावसात खड्ड्यातून घालवताय, अपघात होत आहेत, माणसं मरतायत. आणि मी सहज चैलना विचारलं तुमचं डिपॉझिट काय कमी झालंय का,
बोले सा किती आता 91,000 कोटी बरोबर ना, किती 91,000 कोटी म्हणजे आता आम्ही एवढं खर्च करून पण वाढले किती, म्हणजे आम्ही वाढवले काम आहेत कामामध्ये पण खर्च केले आणि इकडेही वाढले, म्हणजे अगोदर का वाढत नव्हते, कुठे जात होते पैसे? आता फक्त मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठीच खर्च करणार आम्ही। सुशोभीकरण सुरू झालं, 800-900 हजार प्रकल्प सुरू आहेत, वॉल पेंटिंग चालू आहे, हे मगाशी दाखवलं मला आता इथं सगळे फ्लायओव्हरच्या खाली किती घाण होती, भंगार रॅबिट काय काय पडलं, साफ सुथरे झाले पाहिजे। महिला भगिनींना सगळ्यांना आपल्या बांधवांना कुठे हायवेला कुठे आहे काय पब्लिक टॉयलेट नाही काय नाही मिळवलं, ताबडतोब करा, चांगल्या कॅटेगरीचे 5-स्टार टॉयलेट पब्लिक टॉयलेट झाले पाहिजे, त्या सूचना दिल्या, सगळ्या चौपाट्या सुंदर झाल्या पाहिजे। आणि हे सगळं करताना हे करत असताना आरोग्य देखील मुंबईकरांचं सुदृढ राहिलं पाहिजे, म्हणून पोल्युशन फ्री मुंबई ही देखील करण्याच्या मी सूचना दिल्या। आणि त्याचबरोबर मी काल परवा एक बैठक घेतली, या मुंबईमध्ये शाळा कॉलेजच्या बाजूला ज्या छोट्या मोठ्या पानाच्या टपऱ्या असतील, दुकान असतील, छोटी हॉटेल असतील, त्यामध्ये या विद्यार्थ्यांना ही जी काय तरुण पिढी या ड्रगमुळे हे जे काय आपल्याला जी काही व्यसनं ही सगळी देण्याचं काम हे जे काही या मुंबईमध्ये अनधिकृतपणे हे ड्रगचा व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना देखील मोडून काढण्याच्या सूचना मी दिल्यात, आणि बिलकुल ड्रग फ्री मुंबई देखील आपल्याला करायची आहे। शेवटी आपली तरुण पिढी आहे, ही वाया जाता कामाने सरकार कुणासाठी काम करते, सरकार सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारं सरकार असलं पाहिजे। आणि म्हणून हे सगळं जे आहे हे जे काय पोटदुखी सुरू आहे पोटसूळ सुरू आहे काही बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना कालबाह्य करून टाकलं, घटनाबाह्य सरकारला म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं, ते गेले आता घरात जाऊ दे आता ते। शेवटी काही लोक निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालय देखील सल्ले द्यायला कमी मागे पुढे बघत नाही, पण आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहोत। आणि म्हणून हे जे का मुंबई सुधरती आहे त्याची पोटदुखी सुरू झाली आहे, मग त्याच्यामध्ये काही लोक कॉन्ट्रॅक्टरची भाषा बोलू लागले, त्या काय यशवंत बिलो अभाव अभाव बिलो ऍट पार काय काय बोलायला लागले, मी परवा बघितलं प्रेस कॉन्फरन्स, बोले हे तो कॉन्ट्रॅक्टर की भाषा बोल रहे सब। आणि म्हणून जे ब्लॅकलिस्ट यशवंतला सगळं माहित आहे तो सगळं अजून सांगत नाही नीट। आणि खरं म्हणजे आता आम्ही ठरवलंय जे ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर कधी दिसणार नाही, चांगल्या मोठ्या कंपन्या येतील, क्वालिटी काम करतील, वेळेवर काम करतील, मुंबईकरांचा एक एक पैसा जो आहे हा योग्य रीतीनेच वापरला गेला पाहिजे। आणि म्हणून जी पोटदुखी सुरू झाली त्याच्यासाठी पण आम्ही इलाज ठेवलाय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आला ना, तुमच्याकडे पण आला ना, मी चेहलना बोलवलं, मी ठाण्यात सुरू केला होता पहिला, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाण्यात सुरू केले 50 का 60, मी म्हणालो असं आपल्या आपल्या जिथे जिथे स्लम आहेत चाळी आहेत तिथे वसत्या आहेत तिथे आपल्याला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करायचा, एक MBBS डॉक्टर, एक नर्स, एक वॉर्ड बॉय, एक साफसफाई, 4 लोकांचा स्टाफ, इमारत नसेल स्ट्रक्चर नसेल तर 3 कंटेनरमध्ये दवाखाना सुरू झाला, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना। लाखो लोक त्याचा फायदा घेत आहेत, ज्यांना पोटदुखी होईल आणखी पुढं आणखी होत राहील त्यांच्यासाठी मोफत इलाज ठेवला आहे आमच्याकडे, जा फ्रीमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे यशवंतजी चांगलं तुम्ही काम करताय, यामिनीताई इकडे आहेत आमदार म्हणून त्या काम करतायत, तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये काम केलेलं आहे, तुमच्या अनुभवाचा फायदा नक्की या सर्व विकासामध्ये होतो आहे। आणि आपण जे इथं ठरवलंय मला मगाशी सांगितलं, इथून आमलोक पहिले गया लोढाजी उद्या, मग मला लोढाजी आहे की तो उनको ऊपर मत बुलाए, तो स्टेज पे बिठाओ की बहुत ऊपर है वो, तो बोले अभी
गाड़ी आ जाएगी। 50 कोटीचा प्रकल्प आहे ना, म्हणजे 45 कोटीचा जिकडे आपले ज्येष्ठ लोक असतील, वयस्कर माणसं असतील, महिला असतील, त्यांना तिकडे आईचं गाव देऊन आईचं दर्शन घेता येईल, सगळ्यांना तिथं पोहोचता येईल अशा प्रकारचा रस्ता देखील तिकडे होतोय। वरती मी बघितलं, वरती मोठं चांगलं गार्डन आहे, ते यशवंत जाधव यांनी स्वतःच्या पैशातून ते गार्डन केलंय, आणि तिथं पाहिलं चांगलं मोठं गार्डन आहे, तिथं 7 वंडर पण आहे, मिनिएचर आहेत, म्हणजे तिकडे कुठं जायला सगळ्यांना जमत नाही, तिथे जाऊन त्याचा आनंदही घेता येईल। यशवंत जाधव जाऊ शकतात पण बाकी सगळे कसे जातील, पण आता त्यांना मी काही जाऊन देत नाही, कारण त्यांना आता इथं मुंबई आणि सगळ्या कामाला लावलेलं आहे, त्यामुळे एक चांगलं सुशोभीकरणाचं काम इथं होत आहे। मंगल प्रभात जी पर्यटन मंत्री आहेत, आपल्याला कुठला तो ब दर्जा द्यायचा आहे तोही आपण देऊन टाका मंगल प्रभात जी। शेवटी हे जुना 150 वर्षापूर्वीचं आहे, आणि इकडे वेलारासू आहेत, शैल यांच्या अधिकार घेऊन आलेले आहेत ना तुम्ही, पावरापाटने या विकासाला जेवढे पैसे लागतील पैसे कमी पडणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना मी महापालिका आयुक्तांना या ठिकाणी देतो। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, मनापासून आपल्याला मुंबईसाठी आपण काम करतोय, खरं म्हणजे हा सगळ्यात आपला बालेकिल्ला जुना विभाग आहे, आणि इथं जेवढं काही करता येईल आपल्याला तेवढं करूया। हे सरकार या मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काही कमी पडू देणार नाही, ग्वाही देतो। पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।